आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे श्री गौरी गणेश महिला संस्थेचं उद्घाटन. महिलांना प्रेरणा देण्यासाठी संस्थेची केली स्थापना. सौ मीनाक्षी पाटील. पूर्वी स्त्री ही आदिशक्ती होती, आता प्रेरणाशक्ती बनली आहे. प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात संधी मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनाही प्रेरणा मिळावी, त्यांची प्रेरणाशक्ती जागृत व्हावी म्हणून या ठिकाणी संस्थेची स्थापना केली आहे. भविष्यात ही संस्था महिलांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत अरिहंत परिवाराच्या मार्गदर्शिका सौ मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे खास महिलांसाठी महिलांनी श्री गौरी गणेश महिला सहकारी संघाची स्थापना केली आहे. संस्थेचे उद्घाटन सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. ठेव पावती वितरण सौ मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन अश्विनी मगदूम, उपाध्यक्ष सौ सुजाता पाटील, संस्थापक चेअरमन अभय मगदूम, नगराध्यक्षा सौ शोभा गौरवाडे, वसंत महाजन, शकुंतला मगदूम, राजू मगदूम, सौ सुरेखा घाडे, प्रीती पाटील, शोभा हवले, आशाराणी पाटील, नाज चोकावे, विनाश्री बसनावर, रेवती पाटील, उषा पाटील, मीनाक्षी रोड, श्रुतिका बसवाडे, लक्ष्मी कांबळे, कलावती खोत, अरिहंतचे व्यवस्थापक अशोक बंकापुरे, नगरसेवक माणिक कुंभार, तन्वीर चोकावे, नसीमा मुजावर, बाबासो वठारे, अशोक माळी, अरुण बोने, व्यवस्थापक चांदबी मुजावर, संतोष हंचनाळे, रमजान मुल्ला यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. ಇದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವ ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನೇನಂದ್ರೆ, ಈಗಾಗಲೇ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳನ್ನು ಸದೃಢ ಮಾಡಿ ಅವರ ಸ್ವಂತ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಿಲ್ಲುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗುವುದು ಏನಂದ್ರೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು ಮನೆ ಹೊರಗೆ ಹೋಗುವ ಅವಕಾಶ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ಅವ್ರು ಏನಾದ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸಹಕಾರ ನೀಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇನ್ನೊಂದು ಮಹಿಳಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅತಿಶಯ ಆನಂದಾನೆ ತಂಚ ಆಭಾರ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ ಅಭಯ ಯಾಂಚ ಮೀ ಪಹಿಲ್ಯಾಂದಾ खूप मनापासून अभिनंदन करते, कारण पहिल्यांदा त्यांनी सगळ्या स्त्रियांसाठी हा अवकाश प्राप्त करून दिला हे स्तुतनीय आहे. घरी पूर्वीपासून महिला ही चार भिंतीच्या आड आणि घरात स्वयंपाकघरातच असायची, तिला बाहेरचं स्थान नव्हतं. त्यावेळेला असं म्हणतात, पाण्याची जिच्या हाती पाण्याची दोरी जगतेची उद्धारी.